नमस्कार मी डॉक्टर राहुल भराड आपल्या सर्वांचं स्वागत आहे काल मला आयुष्याने काय शिकवलं या माझ्या चर्चासत्रामध्ये आज एकतीस जानेवारी दोन हजार तेवीस तारखेला मी तीस तारखेने मला आयुष्याने काय शिकवलं याबद्दल चर्चा करणार आहे आपल्या सर्वांना माहीत आहे तीस जानेवारी ही भारताच्या दृष्टीने फार महत्त्वाची तारीख आहे तीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली महात्मा गांधींची हत्या करण्यात आली होती ती हत्या का करण्यात आली कोणी केली त्याच्यामागे काय त्यांचा मोटीव होता हेतू होता या चर्चेमध्ये न जाता एकच जाणवलं कालच्या तारखेने की काल एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली भारतासाठी तीस जानेवारी ही किती महत्त्वाची तारीख असेल कालच्या तारखेचं म्हणजे फक्त तारीख आठवली आणि एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली लोकांना काय जाणवलं असेल हे जरी आपण कल्पना केली तरी आपल्याला अंगावर शहारे येऊ शकतात महात्मा गांधी यांनी भारतासाठी भारताच्या भारता स्वातंत्र्यासाठी खूप महत्त्वाचा भाग पूर्ण केला त्यांचं खूप महत्त्वाचं कॉन्ट्रिब्युशन होतं देशाच्या स्वातंत्र्यामध्ये यामध्ये एक स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एका वर्षाच्या आत त्यांना हत्येला सामोरं जावं लागलं ही खूप दुःखी बाब होती तेव्हा पण आणि आजही कालच्या तीस तारखेचं महत्त्व मी तर म्हणेल की काल मला आयुष्याने काय शिकवलं यापेक्षा कालच्या त्या एका तारखेने आपल्याला खूप काही शिकून गेलं आपण त्या तारखेपासून फक्त अहिंसेच्या मार्गावर चाललं पाहिजे हिंसा कधीच कोणासाठी चांगली नसते एवढी जरी शिकवण आपल्या सर्वांनी घेतली तरी कालच्या तारखेचं महत्त्व आपल्या आयुष्यात वाढेल असं मला वाटतं स तीच गोष्ट सध्या ऑस्ट्रेलियामध्ये घडती ऑस्ट्रेलियामध्ये मेलबर्नमध्ये भारतीय लोकांवर हल्ले होत आहेत सिक फॉर जस्टिस नावाची काही एक संघटना आहे तिथे जे खलिस्तानी आहेत ते सध्या भारतीय लोकांवर भारतीय झेंडे घेत असलेल्या रो लोक जे निदर्शन करत होते किंवा त्यांचा विरोध करत होते त्यांच्यावर हल्ले तलवारीने हल्ले करत आहेत परत आपण इतक्या वर्षानंतर पण तिथेच आलो आहे म्हणजे बावन्न आणि तेवीस जवळपास पंच्याहत्तर वर्षानंतरसुद्धा पण आपण त्याच मुद्द्यावर येतो आहे की अहिंसेच्या मार्गाने चाललं पाहिजे हिंसा कधीच कोणाच्या कामाला आली नाही पाहिजे म्हणजे कालच्या दिवसामध्ये कालची जेव्हा महात्मा गांधींच्या हत्येची बातमी आपल्या वाचण्यात येते या तारखेला घडली होती त्याचवेळी ही पण न्यूज येते मे हो। मेलबर्नमधून की भारतीयांवर हल्ले होत आहेत जे दोन्ही हिंसा आहेत त्या निंदनीयच आहेत ये, हीच कालच्या दिवसभरातली माझी शिकवण होती मा माझ्यासाठी असं मला वाटलं परवा रात्री नाईट ड्युटी असल्यामुळे हॉस्पिटल ड्युटी संपल्यानंतर दुपारी मला बराच वेळ कुटुंबासोबत घालवता आला दुपारी युजली मी घरी नसतो दवाखान्यात असतो ड्युटीला पण काल दुपारी घरी असल्यामुळे मुलाचा अभ्यास घेणे मुलासोबत जास्त वेळ घालवण्याची संधी मिळाली काल संध्याकाळी काही नातेवाईकांच्या घरी जाण्याचा योग आला तेही कुटुंबासोबत वेळ घालवता आला चांगला कालच्या दिवसभरातली एक महत्त्वाची न्यूज मला वाचण्यात आली तीसुद्धा ऑस्ट्रेलियाशी रिलेटेड आहे पण ती हिंसेच्या मार्गाबद्दलची नाही आहे काल ऑस्ट्रेलियामध्ये एक विचित्र प्रकार घडला एक सहा मिलीमीटर एक ते आठ मिलीमीटर साईज असलेली एक रेडिओ ॲक्टिव्ह कॅप्सूल हरवली आहे ती कॅप्सूल सी सी एम एलिमेंटची आहे सी सी एम हे खूप ॲक्टिव रेडिओ ॲक्टिव्ह मटेरियल आहे त्याच्या संपर्कात आल्यामुळे त्वचेला ज त्वचा त्वचा जळू शकते किंवा त्वचेला कॅन्सर होण्याचा धोका वाढू शकतो ते ती कॅप्सूल सध्या रेडिओ ॲक्टिव्ह आहे आणि ती ट्रान्सपोर्टमध्ये म्हणजे एका खाणीमधून पर्थला नेण्यात येत होती ट्रकमधून तर त्या ट्रकमधून ती हरवली आहे प्रॉब्लेम असा आहे की ती आता शोधणं फार अवघड आहे कारण त्याची साईज खूप छोटी आहे त्याने सर्व प्रयत्न करतायत सगळ्या ऑथॉरिटीज तिथल्या की ती शोधून लवकर तिची त्याचं जिथे ठे ठेवायची तिथे ठेवता आली पाहिजे पण तोपर्यंत ती संपर्कात आली नाही पाहिजे सध्या ऑस्ट्रेलियाची गव्हर्मेंट आटोकाट प्रयत्न करते की ते शोधल्या गेलं पाहिजे याबद्दलची न्यूज मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मा ती लिंक शेअर करेल तुम्हाला त्याबद्दल वाचायचं असेल तर नक्की वाचा अशा इंटरेस्टिंग न्यूज आपल्याला काही ना काही शिकून जातात की आजही आपण न्यूक्लिअर हजार्स म्हणजे अणु ताकद जी आहे आण्विक ताकद जी आहे त्यापासून आपल्यालाही नुकसानही होऊ शकतं याची जाणीव आपल्याला झाली पाहिजे या न्यूज तुम्हाला वाचायला नक्की भेटेल त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ती नक्की वाचा अशी माझी आशा आहे आजच्या एवढंच धन्यवाद